स्वस्त दरात मिळतंय म्हणून रस्त्यावरील माल खरेदी करणारा एक मोठा ग्राहक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. रत्नागिरी शहरात देखील परजिल्ह्यातून येणारे अनेक विक्रेते रस्त्यावरील फुटपाथवर ठाण मांडून बसल्याचे पाहावयास मिळते. रस्त्यावरील फुटपाथ अडवून निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या या विक्रेत्यांवर नगरपालिकेची मात्र कृपा असल्याचे दिसून येते. रत्नागिरी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जेल कंपाऊंड बाहेरील फुटपाथ, साळवी स्टॉप आदी भागात असे फेरीवाले आपल्याला बसलेले दिसतात. मात्र हे विकत असलेल्या मालाचा दर्जा काय हा प्रश्न मात्र ग्राहक विचारताना दिसत नाहीत. सोशल मीडियावर अशात समोर आलेल्या एका व्हिडिओने आता या रस्त्यावरील मालाबाबत मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील अनेक रस्त्यांवर मिरची विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. स्वस्तात मिळते म्हणून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे खरेदी देखील केली होती. मात्र ही लालभडक दिसणारी मिरची घातक रंगात बुडवलेली असल्याचा खुलासा एका व्हिडिओमुळे समोर आलाय. अशा रंगात बुडवलेल्या मिरचीमुळे अनेक घातक रोग देखील होऊ शकतात. त्यामुळे आता तरी रस्त्यावरील माल खरेदी करताना ग्राहकाने 10 वेळा विचार करणे गरजेचे आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.